लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं। मुंबई सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही। दगडफेकीची घटना पुण्यात घडली असून रेल्वे सुरक्षा दल सतर्क झाले आहेत। मध्य रेल्वेवर CSMT शिर्डी आणि CSMT सोलापूर दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारी 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आल्या। या दोन्ही एक्सप्रेसला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे। रविवारी सायंकाळी सोलापूरची वंदे भारत ट्रेन पुणे स्थानकातून पुढे निघताच दगडफेकीची घटना घडली आहे। यामध्ये गाडीची काच फुटली आहे, मात्र सुदैवानं प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याचं रेल्वेने स्पष्ट केलंय। या प्रकरणी दगडफेक करणाऱ्यांचा रेल्वे पोलिसांकडून शोध घेतला जात आहे। याआधीही पुणे येथील शिवाजीनगर परिसरातून वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाली होती। या दगडफेकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलानं रेल्वे रुळालगत गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे।